बऱ्यापैकी भात कापून झालाय. SRT शेती कशी केली जाते ते बघण्यासाठी सगुणा बागेमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने शेतकरी येत असतात, हजारोंच्या संख्येने. त्याच्यापैकीच हे काही शेतकरी, हे आगिवले म्हणून आपले एक शेतकरी आहेत, आदिवासी महत्त्वाचे शेतकरी आहेत, जे SRTचं बरंच काम करतात. ते ह्या आलेल्या सर्व 40 तरुण शेतकरी आलेले आहेत आपल्याकडे महाराष्ट्राच्या एका ग्रामीण भागातून. ते ही शेती कशी केली जाते, बरं, जिथे हे आत्ता लेक्चर चालू आहे की SRT शेती कशी केली जाते, तिथेच पलीकडे इथे लगेच खतं आणि बिया वापरून इथे पुढची जी शेती करायची आहे, इथे जी भाजी लागवड करायची आहे. आता हे शेत कापून झालेलं आहे, या चुडांना काही न करता, चुडं म्हणजे कापून उरल्यानंतर हे जे सगळं उरतात ना त्याला म्हणतात चुडं, ह्या चुडांना पाणी दिलं जातं. पाणी दिल्यानंतर ते परत फुटतात, फुटल्यानंतर त्यांना ग्लायफोसेट मारून परत तिकडे त्यांचं खत केलं जातं, ते जमिनीतच कुजवले जातात. ती सगळी कशी केली जाते हे बघण्यासाठी SRT ही शेती आता सध्या जवळजवळ एक मला वाटतं महाराष्ट्रातले 4000 शेतकरी हे करतायत. अत्यंत सुंदर शेती आहे, SRTच्या पेजवरसुद्धा त्याची माहिती आहे. आणि हे त्याचं एकदम क्लिअर उदाहरण की आपल्याकडे किती शेतकरी येत आहेत. दर आठवड्याला अशा 2-3 तरी ट्रिप्स असतात, वेगवेगळे जे लोक आहेत, वेगवेगळे जे काय म्हणतात त्याला शेतकी ऑफिसमधली माणसं आहेत, ही शेतकी ऑफिसमधली माणसंसुद्धा वेगवेगळ्या तालुक्यांमधनं जिल्ह्यांमधनं शेतकऱ्यांना इकडे घेऊन येत असतात. ही लोक सगुणाबागेमध्ये येऊन राहणार आज, हे सगळे राहतात, आज सकाळपासून आलेत शिकायला बघायला. आपली डॉक्युमेंटेशनची मुलं त्यांचं डॉक्युमेंट करतात आणि इथे लगेच वेळ वाया न घालता कोणत्या प्रकारात ते पलीकडे इतर लागवड पण केली जाते. अशा प्रकारे सगुणा बाग हे फक्त पर्यटकांचं ठिकाण नाही आहे, आपल्या इकडे ऑफकोर्स शेती केली जातेच, पण ह्या शेतीचंसुद्धा भरपूर शिक्षण दिलं जातं. आणि कारण आपल्याकडे भयंकर प्रमाणात, खूप प्रमाणात आपल्याकडे प्रयोग केले जातात, तर तुम्ही हे बघताय